काय माध्या काय झालं काय तुला? बोरासारखं फिरतोस काय करा करा? नाही पाहिलंच ना हा शिर्या आहे तसाच आहे, काही बदल झालेला नाही. निळ्याने त्याच्या कृतकर्माचा पाढा वाचला, ऐकलास की नाही तू? अरे पण तू थैथ्या करून काय होणार आहे का? मला सांग, आजपर्यंत कुठे होता कुठे नव्हता काही माहित नव्हतं, आज आपल्याला माहित आहे. पण तो काय बस आहे? पण किमान कळलं ना कुठे होता ते. मद्रासला गेला, मला कमालच वाटते याची. कमालच आहे, कमालच आहे. अरे आताच सोड ना, पण किती मोठा झाला, मोठा दिग्दर्शक. कुठे भाषा शिकला, कशी संधी मिळाली, कमाल आहे. नाही त्याचं कौतुक करू नकोस तू, कळलं ना दादा, हिला ही त्याचं बहुत बारीक कौतुक. म्हणे कसा शिकला भाषा? अरे काही नाही, हरामखोरपणा त्याच्या नशा नशामध्ये भिनलेला आहे. तुला सांगतो रोहिणी, तो तसाच पहिल्यापासून तो तसाच कांडाला बड्या करायचा, लोकांना फसवायचं, स्वतःचा स्वार्थ साधून घ्यायचा. हरामखोर, एक नंबरचा हरामखोर. हा विश्वविद्यालयात जणू काय श्रीपाद विनायक अग्निहोत्री. हो हरामखोर, विश्वविद्यालयाचा कुलगुरूच. अरे तू थैथ्या करून काय होणार आहे का? अरे माणसं अशी वागतात, अगदी सख्खी भावंडही वागतात. आपल्यावर वाटेल तसे आरोप करतात, आपल्यावर रागावतात. आपण काय करू शकतो का? तू मला बोलतोयस का दादा? मी तुला. अरे गंमत कशी झाली बघ, म्हणजे आपला गणपती सापडला, मंजुळा गायब. नाही मंजुळा सापडली ती आपलीच याची खात्री झाली, आता तो माणूस गायब. दादा तू मला. आता शिर्या तो सापडलाय, म्हणजे आहे नाही तो गायबच आहे. दादा मला तुझ्याशी बोलायचंय, तर तू. अरे पण मंजुळा आलीच की नाही पुन्हा वाड्यावर? तसा हा येणार आहे का? अरे येईल ना रे, का नाही येणार? आता तिथून निघालाय म्हणजे इथेच येणार ना, कुठे आसरा आहे त्याला? इथेच का? मी काय पांजोर पण उघडलाय? हा ज्याला आसरा नाही त्याने या बाबा वाड्यावर, मी पोचतोय आपली सगळी भांडगुळ. असं का म्हणतोस महादेव, त्याचा हक्क नाही आहे का वाड्यावर? हक्काचं करू नका, एक 10 वाडा तुम्ही लोकांनी घ्या आणि मला एक साधी झोपडी बघून द्या, तिथे राहील मी सुखात. त्याच्या मारी सगळं एकतर मी करायचं आणि वर तुम्ही इथे येऊन दादागिरी म्हणजे तुला नाही रे. ही माणसं आहेत ना, यांची मतं माझ्यावर लागतात ना. अरे पण मग तो येईल असं म्हटलंय ना मी, फक्त खरोखर येईल तेव्हा बघूया ना. म्हणजे ती मंजुळा आली नाही का एक दिवशी रात्री? तसा हा येईल असा कसा येईल? हा वाड्याच्या दरवाजाला मोठं कुलूप लावणार आहे मी, ही बलाच नकोय मला. महादेव तो आला ना त्याला माझ्याकडे पाठव, मी बघेन काय करायचं ते. वा उत्तम कल्पना आहे, असंच करा महादेवराव. दादा चला वॉक घेऊन येतो, पायाला झिंझिणी आल्या बसून बसून. काय बोलणारच नाही का माझ्याशी? अगं रोहिणी ही काय भानगड काय, हा बोलत का नाही तुझ्याशी? मंजुळाला हाकलेला आले ना तेव्हा फोनवर वाटेल तसं बोलले होते मी. हेच आहे ना रोहिणी, तुला ना कळत नाही कुणाशी कसं बोलावं ते, दुखावतेस लोकांना तू. अरे माणसांनी कसं असं गोड बोलावं, लाघवी बोलावं, माणसांना आपलंच करावं आपल्या बोलण्याने, जिभेवर अशी साखर असायला हवी. कोण बोलतंय बघा. हसलीस की नाही बाग, तेच हवंय आम्हाला. गडबडी पूज ग बाई, आता उत्सव आहे घरात. काय ग झोप नाही येते? कशी येणार दादा झोप? स्वतःच्या बापाबद्दल कळलं ते बी हे अस. अगं हो, पण कळलं तरी आतापर्यंत तर तो कुठं आहे हेच माहिती नव्हतं आपल्याला.
तुम्हाला खरं सांगू का? म्हणजे मला असं आतमध्ये कुठेतरी वाटत होतं बरं का की माझ्या आईला सोडल्यानंतर तरी ते सुधारलं असण. नाहीच, त्याचे रंगढंग चालूच आहे, सुधरायचं नावच नाही. हे बघ मंजुळा, हे सगळं आता झालंय. या आधी तो एक मोठा दिग्दर्शक झाला, यशस्वी झाला. हे बघ ना तू. माझ्या आईचं शराब लागले त्याला. किती रडली माझी आई. म्हणजे रडली असणारच ना आयुष्यभर, नाही का? म्हणजे तिने प्रेम केलं त्याची ही शिक्षा भोगली आणि ह्यानं मजा मारली. खडी फोडल बघा तुरुंगात. म्हणजे काहीतरी काय बोलतेस तू? काहीतरी काय त्याच्या दादा, तुम्हीच वाचून दावलं ना मला त्यानं काय काय केलं ते. नाही, या जन्मातच शिक्षा भोगायला लागली पाय त्याला. हे बघ, तू हे असं सरसकट बोलू नकोस. आपल्याला अजून त्याची बाजू माहितीये का? हा माहितीये का? कसली बाजू दादा? प्रेम केलं ते निभावता आलं नाही तो कसला मरत. दादा, तुमच प्रेम आहे ना साईवर? हो, म्हणजे असं वाटतंय तरी. हा वाटतंय म्हणजे फेस नाही का अजून? बघ म्हणजे असं नसत. असं काय म्हणताय तुम्ही दादा? दादा मला आवडली बर का ती पोरगी, वहिणी म्हणून तर लय बेस. आणि तुम्ही असं करू नका बर का दादा. तुम्ही जर तिला सोडलं तर माझ्यासारखं वाईट कुणीने आधी सांगून ठेवत्या. अगं हो, मी अजून म्हणलंय का तिला सोडणारे म्हणून? काहीतरीच आपलं उगाच नाही. मग असं कसं म्हणता तुम्ही? मला असं वाटतंय, तसं दिसतंय. अरे छाती टोकपणे म्हणा की माझं प्रेम आहे बाबा या पुरीवर आणि मी हिच्याशीच मोतूर लावणार आहे म्हणून. काय काय लावणार आहे? मोतूर म्हणजे लगीन. हा हा, मग म्या तिच्याशीच मोतूर लावणार आहे. मंजुळा, तू नक्की कशी आहेस हे अजून मी ओळखलंच नाहीये. आईचा कैसा बोलताय तू? अरे मेरे कुछ पता नहीं, मैं कैसी तेरे को कैसी समझेगा? हे जगात फक्त तूच बोलू शकते माहितीये ना, अजून कोणी बोलू शकणार नाही. मैं अजून मेरे को पता नहीं, बे समझे काय बोलतेस म्हणजे. मेरे को समझे नहीं, तेरे को कैसी समझेगा? शालिनी, ओ अगं चहा करायचा ना, आले मी. दे चला करून. अगं काय आहे, सगळं तूच करतेयस. अहो त्यात काय, आणि चहा करायला काय लागतंय एवढं? बरं मी काय म्हणत होते, आपण ते हजार मोदकांचं म्हणालो आहे पण मला ते जमणं जरा कठीण वाटतंय ग. हा म्हणजे बोलून बसलोय आपण पण कठीण मलाही वाटतंय. नाही पण करू, प्रथा आहे ना मग करू आपण. पण रोहिणीताई, माझा मुद्दा अजून तोच आहे, एवढे खाणार कोण? आप्पा असताना ना हा प्रश्न यायचाच नाही ग. 100-150 माणसं तर दर्शनाला यायचीच, रांग लावून उभी असायची. त्यांना प्रसाद म्हणून दिले की संपायचे ते. आता कोण येणार? नाही पण मी काय म्हणते, अगदी हजार नाही, जमतील तेवढे करू आपण. हो हा बरं, नाश्त्याला काय करणार आहेस तू? नील म्हणालाय दही पोहे करा म्हणून. सांडग्या मिरच्या आणि पोह्यांचे पापड आहेत घरात, पोहे दिले त्याने. आणून काय गोकुळाष्टमी करायची की काय पुन्हा त्याला? बरं सोपं आहे, मी करते. कुठे आहेत पोहे? आहेत तिकडे, धुवून ठेवले. चला हा सोपं आहे. मला कळत नाहीये की आपण कुठं चाललोय ते. मलाही कळत नाही रे, अधोगती इतकी झालेली आहे, कुठे जाणार आहोत आपण?
बुआ देश कुठे चाललाय हे मी विचारत नाहीये, आपण कुठे चाललोय हे मला कळत नाही. आपण होय, आपण महाजनांकडे चाललोय. निमंत्रण देतो त्याला गणेशोत्सवाचं, ये म्हणाव वाड्यावर, वाड्यावर बोलवतो आणि चांगला सत्कारच करून आणतो. मेला आपल्या कर्माने महाजन मेला. हा आता बोलवतो त्याला, त्याच्या दरवाजात उभे होत आपण. महाजन, ओ महाजन. अरे महादेवराव, तुम्ही मला हाक मारलीत. हो, नाही तर दुसऱ्या कुणाला मारणार. तुम्हीच नाही का पुढारी समाजाचे? पुढारी म्हणजे महादेवराव मी समजलो नाही. अहो जाऊ दे, ते महत्वाचं नाहीये. वाड्यावरती या वर्षी मोठ्या प्रमाणात गणेशोत्सव साजरा करीत आहोत. ऐकलं मी, सगळे आलेत ना म्हणजे. अरे वा, बातमी पोचली सुद्धा वाटत तुमच्या पर्यंत. हो आले तर, सगळी मंडळी आलेली आहे कळलं का. तर मंत्र पुष्प आणि आरती आणि महाआरती आणि महाप्रसाद या सगळ्यांचं निमंत्रण द्यायला आलोय. हो नक्की येईन. तुम्ही आल्याशिवाय आरती सुरू होणार नाही. काय महादेवराव, तुम्ही बोलावलं मी नाही असं कधी होईल का? नक्की येईन. पण का हो, म्हणजे एवढं आवर्जून बोलावताय, काही विशेष? म्हणजे तसं विशेषच आहे, पण ते आता नाही सांगणार, वाड्यावर आल्यावर कळेल. पण महादेवराव या ना, चहा घेऊन जा. चहा सांग, या ना. या नाही, नको चहा नको. काय, एकदा पाऊस पडतोय, अजून 10-12 ठिकाणी आमंत्रण द्यायला जायचंय आम्हाला. पुन्हा येईन कधीतरी चहा घ्यायला. येतो येतो येतो. नमस्कार नमस्कार. चला संक्रिया, चला संक्रिया. हा चला. एकटी काय करते इकडे? काय ग? अरे बाबांचा विचार करत होते. आम्ही वाड्यावर आलोय कळल्यावर ते कसे रिॲक्ट होतील. अगं पण आता आत्या आणि काका बोललेत ना त्यांच्याशी, सो काय प्रॉब्लेम काय? आणि मुळात त्यांना अजून माहितीच नाही की आम्ही पण इथे आलोय. सो जस्ट डोंट वरी. हे बघ, त्यांचा राग माझ्यावर आणि भाईंवर आहे, आत्या आणि काकांवर नाहीये. हो रे, पण समहाव त्यांना कळतं आम्ही खोटं बोलतोय ते, आणि त्यामुळे ना पुढे नक्की काय होणार आहे काही कळतच नाहीये. ए नील, कसल्या बोर आणि पुचाट आहेत रे दोघी. मला नकोय असली घाबरट येडच्या बायको. ए हॅलो, आधी मला विचार ना की सतत टोचून घालून पाडून बोलणारा नवरा मला हवाय की नकोय. का चॉईस काय फक्त तुलाच आहे का, मलाही आहे? ठीक आहे ना मग, नको करू लग्न, मला नाही काही फरक पडत. गुड, हे आधीच सांगितल्याबद्दल थँक्स. यो वेलकम. हे अगं बाई, नको चिडूस तू, तो खोटं बोलतोय. हे बघ, आम्ही मंजुळा बरोबर बाहेर गेलो होतो ना, त्या रात्री याचा असलं माकड झालं होतं माहितीये. अरे गपना, काही काय सांगतो? काही काय मी सांगणार. आम्हाला काय म्हणाला माहितीये का, की आपण त्या दोघींना पळवून आणू. मी विचारलं मंदिराला कशाला, तर हा गडी असला लाजलाय माहितीये का तुला. थँक्स नील. हा बैल लाजला? अरे मी हवी होती तिथे पाहायला. अगं लाजणं वगैरे सोड, हा माणूस नंतर कविता वगैरे करत होता. अरे मी खरंच थँक्स नाही म्हटलंय तुला नील, बास. तू गप्प बस. कविता कसल्या होत्या माहिती का? म्हणजे प्रेम म्हणजे कसं अगदी वाहत्या झऱ्यासारखं असतं आणि मग ते चांदण्यासारखं असतं वगैरे वगैरे, असलं काय काय बोलत होता माहितीये का. किती रोमॅन्टिक. हो ना. नाही तर तू इतकं माकड आहे माहितीये. कधी हॉटेलमध्ये गेलं ना तर काय म्हणतो, आपण सँडविच खायचं. नको नको नको, आपण फ्रूट ज्यूस पिऊयात, हेल्थसाठी चांगलं असतं ना. बावळ. आणि आधी तर माझी ओळख कशी करून द्यायचा की ही माझ्या बहिणीची मैत्रीण आहे. शी नील, असं करायचं तू, कसला बोर आहेस, वाईट आहे. चल चल, हे चुप, असलं काही नाही. हे असंच आहे बरं का, आणि त्यामुळे माझी चिडचिड व्हायची ती या कारणामुळे. हो ना, बघा आपण हसे लोकाला शेंबूड आपल्याच नाकाला. अरे यार, अरे मला तसलं कावळे मी नाही बोलता येत. अरे मग शिकायचं, प्रेमात पडणं जमतं ना, मग शिकायचं. मलाही यायचं नाही, जमलं ना पण. हे बघ, ते काही कळत नाही, अचानक होतं म्हणून त्याला प्रेमात पडणं म्हणतात. हे बघ, हा असा बोलतो, सतत असाच बोलतो, प्रॅक्टिकल, हाऊ अनरोमॅन्टिक. आई शपथ, मी आता एक कविता म्हणतोच. हो
हे बा पाडगावकरांची कविता आहे लगेच अरे हो मला जशी आठवेल तशी मी म्हणणार आहे ओके हां ईर्षा ए ए ऐक ऐक तू जरा माहिती मिळवून येत जा ना ईर्षा शायरीच्या वेळी म्हणतात काव्याच्या वेळी नाही ए हड प्लीज 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 कधी नाही ते माझा हिरो जरा कविता वगैरे म्हणतोय म्हणूनच ना त्याला डिस्टर्ब करू नका हो हो प्रेम 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 म्हणजे प्रेम असतं तुमचं आमचं तसं अगदी सेम असतं मराठीत इश्य म्हणून प्रेम करता येतं उर्दूत इश्क म्हणून प्रेम करता येतं कॉन्व्हेंट मध्ये शिकलात तरीही प्रेम करता येतं इंग्रजीत लव असं त्याचं नेम असतं व्याकरण नाही जमलं तरीही प्रेम करता येतं कारण प्रेम 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 म्हणजे प्रेम असतं तुमचंही आमचं अगदी सेम असतं हो आलो आलो चला रे चला पुढच्या वेळेला तू केलेली कविता ऐकव ना मला मी कशी पण चालेल ओके डन ठीक आहे मी आता करतो ना थांब पण पुढे काही बोलायचं नाही हा जे काही होईल त्याला मी जबाबदार नाही कवी काय म्हणतो मी पुढच्या वेळेला म्हटलं सॉरी 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 नाही कवी पुढच्या वेळेला कवी काय म्हणतो ते अगं पण दोन मिनिटं अरे मामी अगो रोहिणी वहिनी काय रे महादेव अगं सगळ्या गावाला निमंत्रण देऊन आलोय गणेशोत्सवाला या म्हणून हा मोदक करताय ना जरा जास्तच करा हो अरे ते कसं जमेल आम्ही ते सगळं रद्द करून बसलोय हा अरे भाई तू काय तोंडघशी पाडतेस मला सगळ्या लोकांच्या हातामध्ये काय ठेवू अरे पेढे आणूया ना लोक काय मोदक खायला येणार आहेत का से, 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 पेढे कसले विनायक गणेश अग्निहोत्रांच्या वाड्यामधला गणेशोत्सव आहे हा दणक्यात साजरा व्हायला पाहिजे लोकांना कळलं पाहिजे या वाड्यावर अजूनही परंपरा जपल्या जातात कळलं का पिढी पिढी नाही मोदक प्रत्येकाच्या हातात मोदकच पाहिजे अरे हो हो करू करू अगं मामी असं कसं जमेल आता अगं करूया ना काय एवढं त्याच्यात एवढ्या मुली आहेत बायका आहेत आणि मोदक करायला असा कितीसा वेळ लागतोय करू हा आपण मोदक करू अगं पण मामी हे बघ हे बघ घरातल्या पुरुषाचा समाजातला मान बायकानेच राखायचा असतो त्यांची मान खाली होऊ देता कामा नये काहीही झालं तरी हा हे कसं मामी तू अगदी बरोबर बोलली त्या हल्लीच्या पोरींना ना काही म्हणजे काही नाहीच आहे बघा बस हा प्रवचन पुरे करूया मोदक करूया आता कस मग करा बघू भरपूर मोदक करा उकडीचे करतोय मोदक करतोय दाखवून देऊ सगळ्यांना अरे आता या वाड्यावरती दाखवतो हा गजानना नमस्कार बाबा